माझं नाव अनिकेश शहाजी चव्हाण. मी छोटे मोठा आमच्या आजोबापासून हा व्यवसाय मी करतोय. म्हणजे आमची तिसरी पिढी या व्यवसायात आहे. दरवर्षी यात्रेमध्ये 7 ते 8 हजार बकरी कापली जातात. संपूर्ण माल आपले नागरमध्ये, आम्ही प्रॉपर नागरचे आणि नागरमध्ये सगळे संधी आपली घेतात. बाहेरचे पण व्यापार येतात, सगळ्यात जास्त आपले नागरमध्येच घेऊन जातात. कशी गोळा करता येईल चामडी ते सांगा. कसं असतं, ह्याच्या साईज वरून रेट असतात. जर लहान असेल तर कमी रेट, जास्त असेल तर जास्त रेट. त्याच्या साईज वरून रेट ठरवायला लागतो. सध्या काय रेट सुरू आहेत ते सांगा. सध्या रेट 110 रुपये, 120 रुपये ते 150 रुपये पर्यंत आहे. सगळ्यात जास्त मोठं लहान चमड्याला आहे. लहान चमडी 20 रुपये, 30 रुपये, एकदम साईज मध्ये नसेल तर. साईज असेल तर 100 रुपये, 120, 130. प्रत्येक चमडं बघून त्याची दर ठरवायला लागतो. जास्तीत जास्त 150 रुपये. बरं, या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही चमडे घेऊन येत आहे त्यावेळेस काय करताय, काय प्रक्रिया केली जाते त्याच्यावर. आता जी चमडी आपल्या कच्ची असतात, कच्ची घेतल्यानंतर आपण त्याला मीठ लावण्याचं काम करतो. मीठ हे कसं ते खराब होऊ नये म्हणून त्याला मीठ लावतो. त्यानंतर मार्केटला मिरज मध्ये देतो. मिरज मध्ये मार्केटमध्ये बाहेरच्या तमिळनाडूचे व्यापारी असतात. ते तिथून इतर मार्केट मिरज मध्ये मार्केटची खरेदी केल्यानंतर ते तमिळनाडूला जातात. इथून त्यानंतर त्याची पुढची प्रोसेस होते. पुढची प्रोसेस झाल्यानंतर परत ते जेव्हा पूर्ण जेन्युअन लेदर बनत तेव्हा ते एक्सपोर्ट केलं जातं आउट ऑफ इंडिया. या चमड्यापासून काय बनवलं जाते. त्या चमड्यापासून जे आपण ब्रँडेड कंपनीचे शूज वापरतो, शूज, बेल्ट, जे वॉलेट असतात ते आपले वॉलेट, तर जॅकेट वगैरे असतात जे ब्रँडेड, पूर्णपणे अमेरिका, चीन, बाहेरच्या देशात एक्सपोर्ट केलं जातो. तुम्ही सगळी चमडी गोळा करताय, या चमड्यापासून बनवलेली एखादी वस्तू तुम्ही कधी तुमच्या आयुष्यात वापरली का. हो, वापरली भरपूर. काय वापरलं सांगा. आम्ही आता सध्या बेल्ट वापरतोय, त्याचे लोकरचे शूज वापरतोय, परत बॅग वापरतोय. आमच्याकडे इथे एक बघायला तुम्हाला आता सध्या बॅग भेटेल. दाखव घे बॅग. तोपर्यंत मला हे सांगा की बोकडाच्या किंवा मेंढराच्या कातड्यापासून बनवलेली जी बॅग आहे किंवा जे साहित्य आहे ते ओळखायचं कसं. आणा इकडे पुढे आणा. कुठे मिळाली तुम्हाला ही बॅग. बॅग मद्रास वरून. मद्रास वरून त्यांच्याकडे द्या जरा. राम 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 राम. इथे पूर्ण जेन्युइन लेदर आहे. लेदरला जर आपण हात लावलं तर समजणार नाही की हे जेन्युइन लेदर आहे किंवा ही लेदरची वस्तू. त्याची मॉलमध्ये जर किंमत काय गेली तर 5,000, 6,000, 7,000 अशी किंमत आहे. तुम्ही कितीला घेतले बॅग, कुठून घेतले. आम्हाला गिफ्ट म्हणून दिलेली आहे. ज्यांना आम्ही एक्सपोर्ट करतो मद्रासला त्यांनी आम्हाला गिफ्ट म्हणून दिली. ओळखायचं कसं पण हे म्हणजे बोकडाचं किंवा मेंढराचं. हे ओळखायचं म्हणजे कसं, हे जेन्युइन लेदर तर किती जरी दिवस तुम्ही ठेवलं तरी हे खराब होणार नाही किंवा तुटणार नाही लवकर. म्हणजे आपलं जे मार्केटमध्ये जे कमीत कमी रेटमध्ये जे बेल्ट वगैरे मिळतात ते ओरिजिनल लेदर नसतं. ते तुम्हाला थोड्या दिवसात 6 महिने 1 वर्ष असं तुटणार ते. म्हणजे ओळखण्याची खून काय मला घ्यायचं आहे समजा तर मी काय बघायचं बघितलं पाहिजे त्यामध्ये. बर, गेल्या वर्षीची यात्रा आणि या वर्षीची यात्रा यांचा विचार केला असता तुलनात्मक अभ्यास करायचा झाला तर मला सांगा की गेल्या वर्षी चमड्याचे रेट कसे होते, या वर्षी कसे आहेत. गेल्या वर्षी तुम्ही किती चमडी गोळा केली होती, या वर्षी किती गोळा झाले आहे सांगा जरा. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीची यात्रा ही कमी प्रमाणात भरलेली आहे. गेल्या वर्षी आमचा 2 ते 2.5 हजार झालेले चमडी, पण त्या तुलनेत आजचा या वर्षी यात्रा ही कमी आहे. आता 1,000 ते 1.5 हजार पर्यंत जाते. अजून काही मोजलेली नाही पण गेल्या वर्षीपेक्षा यात्रा ही खूप कमी प्रमाणात. का बरं, काय कारण असावे. त्याला महागाई म्हणावं लागेल किंवा गोरगरीब जनतेला जे काही परवडत नाही किंवा बोकडी घेऊन कापणं, त्याच्यामुळे एक प्रकारची महागाईचंच कारण असं म्हणावं लागेल. वाढलेल्या काय असं जेवणाची वस्तूचं रेट, ह्याच्यामुळं महागाई झाल्यामुळं लोक येऊ शकत नाहीत आपण. बरं, साधारण चमडं आणि या बोकड्यांचं चमडं किंवा आता जे तुम्ही या ठिकाणी चमडं एक्सपोर्ट करताय त्यामध्ये आणि यामध्ये काय फरक असतोय. साधारण म्हणजे जे जनरल बाजारामध्ये इतर जनावरांचे वगैरे चमडे मिळतात. फरक वगैरे काय नसतो, म्हणजे आपल्या भागात एक फरक असतो. आपल्या जे भागात असतो म्हणजे आपला सांगली वगैरे कवठे मग काळचे, त्याचा जे दर्जा असतो ना ह्या चमड्याचा चांगल्या क्वालिटी असते. बाहेरचे जे दुसरे आउटसाईडचे बाबा मुंबई वगैरे म्हणा कोकणातले जे असतात त्यांच्या चमड्याची क्वालिटी ही कमी कमी क्वालिटी असते. त्यामुळे जास्त करून आपल्याकडनं भरपूर मार्केट मिरजमध्येच आहे सगळ्यात मोठं मार्केट.
तुम्ही हे म्हणजे चमडीची आहे ती वेगळीवेगळी कशी करताय? बकऱ्याचं चमडं, बोकड्याचं चमडं? ह्याच्यावरून बोकड्याचं चमडं आणि बकऱ्याचं चमडं हे आपल्याला समोरून जरी बघितलं समज, कारण की बकऱ्याच्या चमड्याला केस भरपूर असतात, तुम्हाला बघायला भेटतात त्याला केस भरपूर असतात, आणि बोकड्याच्या चमड्याला ते केस कमी असतात, त्यामुळे ते लगेच आपल्याला ओळखून जगाच्या बाजारात मागणी कोणत्या चमड्याला जात आहे? बोकडा जगी बकऱ्याच्या? बोकडाच्या चमड्या का बरं, काय खासियत आहे बकऱ्याच्या? ठीक आहे, थँक्यू। पासून आरेवाडीच्या बनामध्ये मुलांनी म्हणून काम करताय? कमीत कमी 40-45 वर्ष झाली। यात्रा दिवसेंदिवस वाढते कमी होते काय सांगाल? पहिली वाढली होती, आता कमी झाली। बर, पहिली वाढली होती कशासाठी वाढली होती? पहिली एक संघटना होती, एक संघटनेमुळे वाढलेली होती, आता एक संघटना नसल्यामुळे कमी आली। आता आधी मध्ये थोडं थोडं सगळे करत म्हणजे यात्रा यात्रेच्या काळात न भरता वर्षभर यात्रा सुरू वर्षभर चालू। गेल्या वर्षीची यात्रा आणि या वर्षीची यात्रा याचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर तुम्ही काय निरीक्षण केलं किंवा तुम्हाला काय निदर्शनास आलं ते सांगा? निदर्शन म्हणजे बकरी कमी, धंदा कमी, सगळे कमी झाले। कमी झाले, कमी झाले। पूर्वी ज्यावेळेस तुम्ही लहान होता त्या काळात यात्रा कशी भरत होती, आता कशी भरते? आम्ही ज्या टायमाला लहान होतो ना त्या टायमाला कमीत कमी कमीत कमी 20-25 हजार बकरे पडत होते एक दिवशी, आता 10 हजार बकरे होते। एवढी सारी बकरी या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही कसं नियोजन करताय? नियोजन म्हणजे सगळे आमचे भावकी आहे, पै पाहुणे आहे, सगळ्यात बोलवून आपलं नियोजन करतो। जाऊ दे। बर, चमडं व्यवस्थित निघावं यासाठी काय काळजी घेताय तुम्ही ते सांगा? व्यवस्थित निघावं म्हणून आपण दक्षता त्याची घ्यावी लागते, तुरी सरळी मारावी लागते, त्याला ते सल्ला सरळा मारावा लागतो तेव्हा ते निघते। मीठ लावल्यामुळं चमड्याचं काय म्हणजे फायदा होतो? वास येत नाही, वास दास होत नाही, एक 15 दिवस 8 दिवस 15 दिवस वास येत नाही, हेअरबडच पाहिजे, नंतर आणि मीठ मारावं लागतं। बर, या वर्षीची यात्रा कशी होती जरा ओव्हरऑल सांगा जरा सविस्। या वर्षीची यात्रा कशी वाटली तुम्हाला जरा सविस्तर? या वर्षी कमीत कमी 75% भरली नाही, कमी झाली, 25% जातो। या वर्षी कमीत कमी माल असा झाला सर, एकदम छोटासा माल आणि माल किती लय झाला तरी 8-10 हजार माल झाला सर, त्याच्या वर झाला म्हणजे 8-10 हजार बकरी पडल्या असावेत। तुमचं पूर्ण नाव सांगा साहेब? मेरासो मोहम्मद पूजा। गेल्या वर्षी, गेल्या वर्षी 2 वर्ष जत्रा झाली नाही त्यामुळे गेल्या वर्षी भरपूर भरली जत्रा, त्याच्या मानाने 70-60% कमी आता यंदा भरली गेल्या वर्षी पेक्षा कमी भरली। ओव्हरऑल तुमचं इम्प्रेशन काय, का कमी भरले असावे? आर्थिक मंदी असेल काहीतरी असणारच की पुढं, दुसरं काय आता गारपीट झाली मधी त्यामुळे शेतकऱ्यात नुकसान झालं थोडं, त्यामुळे काहीतरी थोडी कमी झालं सर, लोकांची अडअडचणी येते त्याच्यामुळे। दुसरं महागाईचा काय फटका बसलाय? बसला रे असं काय तर सांगतो, बकरे घ्यायचं म्हणलं 10 किलो बकरे घ्यायचं म्हणलं 7 हजार रुपये लागतो, गरीब करत नाही ती, त्यावेळेस पैसा पाणी येते त्यावेळेस करते ती, मध्ये आज येऊन करून जाते ती, असा विषय आहे। आज वांगे आणायचं म्हणलं तर 100 किलोमीटरला कमीत कमी 5-6 हजार रुपये वाढ झालेला आहे, त्यामुळे लोक काय म्हणते ती आपलं मध्ये आधी पैसा पाणी आलं की आपलं घेऊन जायची यात्रा। म्हणजे महागाईच्या झळा ज्या आहेत त्या यात्रेकरून बसलेले आहेत, शेतकऱ्यांना बसलेले आहेत, बसलेले सर्वसामान्य जनतेला तर बसलेले। व्यापारी म्हणून तुम्हाला काय त्रास व्हायला लागलाय महागाईचा? महागाईचा आता काय अजून तरी काय नाही, पण बाकीचा आर्थिक उलाढाल होत नाही, पैसे येत नाही व्यापाऱ्याकडनं, कोण मार्चिंग त्यांची कारण सांगते काय म्हणजे अशी सांगते पैसे फिरत नाही आमच्या पुढं असं चालत। किती वर्ष झालं दादा तुम्ही येता या यात्रे? म्हणजे यात्रेला का 25 वर्ष झालं। 25 वर्षातली ओव्हरऑल जत्रा आणि या वर्षीची जत्रा तुमचं म्हणजे निरीक्षण काय, तुमचा अनुभव काय सांगा 25 वर्षाचा आणि या वर्षाचा? चुलते येत होते, चुलत्यानंतर आम्ही येतोय, आम्ही येतोय त्यांना 10 वर्ष झाले, 10 वर्षापेक्षा यंदा जत्रा कमी आहे,
दिवशन दोन वर्ष तर काय भरलीच नव्हती लॉकडाऊन मुळे. लॉकडाऊनच्या अगोदर काय परिस्थिती होती? चांगली होती परिस्थिती, लोक येत होती जात होते भरपूर. 2016 जसं लॉकडाऊन पडलं तसं जरा लोकांचं ही चलनच हे झालं, म्हणजे महागाईमुळे बी झालं. आणि दुसरी गोष्ट लोकांची आर्थिक अडचणी बी झाल्या ना. आणि लोक आता काय करायला लागली, बाबा जत्रत का सुखसोयी होत नाही, त्याला जत्रा मध्ये आधी आलं की करून जाते जत्रा. तुमचं नाव सांगा? माझं नाव अर्जुन बाबा ठेंगल, नाते पोते.